आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कॉम्प्युटर प्रोग्रामिंग या करिअरबद्दल. तुम्हाला जर कॉम्प्युटर प्रोग्रामर बनायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कॉम्प्युटर प्रोग्रामर कसं बनायचं, यासाठी कोणते कोर्सेस आहेत, या करिअरचा फ्युचर स्कोप काय आहे आणि तसेच एका कॉम्प्युटर प्रोग्रामरची पर मंथ सॅलरी किती असते, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा, तसेच शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कोणते नवीन व्हिडिओ तुम्ही अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती तुम्हाला सर्वात पहिल्यांदा डिस्प्ले होईल. तर फ्रेंड्स, सध्याच्या काळात ज्या प्रकारे टेक्नॉलॉजी पुढे जात आहे त्याचप्रमाणे लोकांचा जो काही इंटरेस्ट आहे तो या फील्डमध्ये वाढताना दिसत आहे. या फील्डमध्ये प्रत्येक दिवशी आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन नॉलेज आपल्याला या फील्डमध्ये मिळत असते. आपल्या देशात असे लाखो स्टुडंट्स आहेत ज्यांना कॉम्प्युटर या फील्डमध्ये त्यांचं करिअर करायचं असतं आणि एक खूप चांगलं असं प्रोग्रॅमर बनायचं असतं. तर फ्रेंड्स, कॉम्प्युटर प्रोग्रॅमर हे कॉम्प्युटर डेव्हलपर असतात. कॉम्प्युटर प्रोग्रॅमर हे सॉफ्टवेअर्सला डिझाईन्स जे असतं सॉफ्टवेअरचं, त्या डिझाईन्सला कोडमध्ये ट्रान्सलेट करतात, जेणेकरून कॉम्प्युटरला तो कोड इझिली अंडरस्टँड होईल. जर तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रॅमर बनायचं असेल तर तुमचा कॉम्प्युटर या फील्डमध्ये इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. तर कॉम्प्युटर प्रोग्रॅमर बनण्यासाठी फर्स्ट स्टेप जी आहे ती म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर या फील्डमध्ये बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. तुम्ही प्रोग्रॅमिंग कोणत्याही कोर्सेसमधून शिकू शकता, जसे की BSc बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स, BCA बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, IT बॅचलर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या कोर्सेस थ्रू तुम्ही एक खूप चांगले असे कॉम्प्युटर प्रोग्रॅमर बनू शकता, पण यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल, जेणेकरून नंतर काही मिसिंग होणार नाही. आता सेकंड स्टेप जी आहे ती म्हणजे तुम्ही जेव्हा शिक्षण घेत असाल तेव्हा तुम्ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकण्यावरती जास्त भर द्या. जोपर्यंत तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस बद्दल माहिती होत नाही तोपर्यंत तुम्ही एक चांगले कॉम्प्युटर प्रोग्रॅमर बनू शकत नाही. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आता थर्ड स्टेप जी आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजला एकदम परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रोग्राम कसे लिहायचे या गोष्टीवर तुम्ही फोकस केलं पाहिजे. फक्त प्रोग्रॅमिंग करणे आणि खूप चांगली प्रोग्रॅमिंग करणे यात खूप फरक असतो हे तुम्ही समजलं पाहिजे. फोर्थ स्टेप जी आहे ती म्हणजे नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. फक्त प्रोग्रॅमिंगचा कोर्स करण्याने कोणीही एक चांगलं प्रोग्रॅमर इंजिनियर जे आहे ते बनू शकत नाही. यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. यासाठी तुम्ही नेहमी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवीन नवीन आणि सर्वांपेक्षा काहीतरी वेगळे प्रोग्रॅम्स बनवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि आता सगळ्यात शेवटची आणि फिफ्थ स्टेप जी आहे ते म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजला जास्त बेटर बनवण्यासाठी मास्टर्स डिग्री देखील केली पाहिजे, जसे की MCA मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, MCS मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स. तुम्हाला जर प्रोफेशनल कॉम्प्युटर प्रोग्रॅमर बनायचं असेल तर तुम्ही मास्टर्स डिग्री ही केलीच पाहिजे. यामुळे तुमचं नॉलेज वाढेल आणि तुमच्यामध्ये काही प्रमाणात इम्प्रूव्हमेंट देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तर फ्रेंड्स, सगळ्यात लास्ट आणि मेन इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे की सॅलरी. या फील्डमध्ये करिअर केल्यानंतर सॅलरी किती मिळते? तर जेव्हा तुम्ही ॲज अ फ्रेशर म्हणून कंपनीमध्ये जॉबला जाताल ॲज अ कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून, तेव्हा स्टार्टिंगला तुम्हाला साधारणतः 20 ते 30 हजार रुपये पर मंथ सॅलरी तुम्हाला मिळते. त्यानंतर तुम्हाला या फील्डमध्ये एक्सपिरियन्स आल्यानंतर तुमचं जे काही इन्कम आहे ते तुमचं वाढत जातं आणि तुमची सॅलरी देखील तुम्हाला जास्त मिळते. तर फ्रेंड्स, आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. माझा जो प्रयत्न होता तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा तो मे बी पूर्ण झाला असेल. तर फ्रेंड्स, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.